आज मी बनवणार आहे खुसखुशीत अशी लेयर्स असलेली शंकरपाळी। ही पहा किती छान आपले लेयर्स आलेले आहेत। ही शंकरपाळी बोटाच्या साहाय्याने ही सहज तुटली जाते। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धी वाटी साखर, पाव वाटी दूध, पाव वाटी डालडा, एक चमचा बारीक रवा, दोन वाट्या मैदा। गॅसवर मी दूध तापत ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेणार आहे। ही साखर आपल्याला विरघळेपर्यंत गॅसवर दूध ठेवायचं आहे। हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। साखर आपली पूर्णपणे विरघळलेली आहे। आता मी गॅस बंद करून घेणार आहे। या दोन वाट्या मैद्यामध्ये मी एक चमचा रवा घालून घेणार आहे। आता यामध्ये मी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या छान चविष्ट अशा होतील। आता हे सर्व मी हाताने मिक्स करून घेणार आहे। एका भांड्यामध्ये मी डालडा तापत ठेवलेला आहे। या डालड्याचं मोहन आपल्याला मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे। डालडा आपला कडकडीत गरम झालेला आहे। हे डालड्याचं मोहन आता या मैद्यामध्ये मी ओतून घेणार आहे। डालडा हा गरम आहे, त्यामुळे मी हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घेणार आहे। शंकरपाळीचं साहित्य मी एका वाटीच्या साहाय्याने मोजून घेतलेलं होतं। तुम्ही कोणत्याही एका वाटीच्या साहाय्याने हे शंकरपाळीचे साहित्य मोजून घेऊ शकता। हे मिश्रण आपलं आता थंड होत आलेलं आहे। आता मी हाताच्या साहाय्याने हे पीठ मिक्स करून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे ही आपली मूठ पूर्णपणे तयार झालेली आहे, म्हणजे आपलं मोहन चांगल्या प्रकारे आपल्या या मैद्याला लागलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे सर्व मिश्रण हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहे। आता या पिठामध्ये मी जे आपण दूध साखर विरघळवून घेतलेलं होतं ते यामध्ये मी घालून घेणार आहे। हे पहा, हे दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता या पूर्ण दुधाचा मी हे पीठ मळण्यासाठी वापर करणार आहे। थोडे थोडे दूध घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळण्यासाठी आपण जे दूध तयार केलेलं होतं ते संपूर्ण दूध आपल्याला येथे लागणार आहे। हे पहा, अशा प्रकारे हा आपला गोळा तयार झालेला आहे। आता या गोळ्याला मी एक तास झाकण लावून बाजूला ठेवून देणार आहे। एक तास झालेला आहे। हे आपलं पीठ शंकरपाळे करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता या पिठाचे मी दोन भाग करून घेणार आहे। आता मी या एका गोळ्याची पोळपटावर पोळी लाटून घेणार आहे। ही पहा, अशा प्रकारे ही आपली पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ही पोळी आपल्याला जाडसर अशी ठेवायची आहे। ही आपली पोळी लाटून झालेली आहे। आता या पोळीचा मी कडा कापून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला शंकरपाळीचा आकार चांगल्या प्रकारे देता येईल। येथे मी चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या तयार करून घेणार आहे।
या शंकरपाळ्या आपल्या तळण्यासाठी पूर्णपणे तयार झालेल्या आहेत। गॅसवर मी तेल तापवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी शंकरपाळी तळण्यासाठी घालत आहे। आता या स्टेजला मी गॅस पूर्णपणे स्लो केलेला आहे। स्लो गॅसवरच आपल्याला या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळेच आपल्या या शंकरपाळ्यांना चांगले लेयर्स येतात आणि ही आपली शंकरपाळी चांगल्या प्रकारे खुसखुशीत होते। शंकरपाळीची दुसरी बॅच घालत असताना ही आपल्याला तेल चांगल्या प्रकारे तापवून घ्यायचं आहे, मगच आपल्याला शंकरपाळ्या तेलात सोडायच्या आहेत। आणि मग आपला गॅस स्लो करून आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे ही आपली शंकरपाळी पूर्णपणे तयार झालेली आहे। असा कलर आल्यानंतर आपल्याला ही शंकरपाळी तेलामधून काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही शंकरपाळी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील। ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद।